मित्र मैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे। फक्त हा उपाय करा व गळ्याची खरखर, बसलेला घसा व आवाज लगेचच बरा करा। आज मी आपल्यासाठी आवाज जर बसलेला असेल, घसा खवखवत असेल, तर यापासून सुटका करून देण्यासाठी खूपच सुंदर आणि घरगुती नॅचरल उपाय घेऊन आले आहे। हा उपाय केल्याने अगदी सहजतेने तुमच्या गळ्याची खवखव पूर्णपणे निघून जाण्यास मदत तर होणारच आहे, परंतु घसा जरी बसलेला असेल तरी देखील आवाज एकदम कणखर आणि सुंदर येण्यास मदत होणार आहे। यासाठी येथे मी मिरे घेतलेले आहेत। मिरी हे आपल्याला मसाल्याच्या डब्यात अगदी सहजतेने मिळून जाते। मिरी ही तीक्ष्ण व उष्ण देखील असते, परंतु सर्दी, खोकला, अग्नी मंदावणे, पोटातील कृमींसाठी मिरी खूप फायदेशीर ठरते व आवाज बसलेला असेल तर यावर तर ही खूप रामबाण मानली गेली आहे। आपण साधारण फक्त दोन मिऱ्यांची पावडर एका वेळेस वापरणार आहोत। यासाठी प्रथम थोडीशी मिरी क्रश करून घ्यायची आहे। हे बघा, साधारण दोन मिऱ्यांची पावडर आपण इथे तयार करून घेतली आहे। यामध्ये फक्त एक चिमूट भरून हळद टाकायची आहे। हे बघा, इथे मी चिमूटभर फक्त हळद टाकली आहे। हळदीमुळे घशाची खवखव निघून जाण्यास मदत होते व इन्फेक्शन देखील निघून जातात। आणि हे मिक्स होईल इतपत साजूक तूप, साधारण अर्धा चमचा भरून साजूक तूप टाकायचे आहे, किंवा यामध्ये तुम्ही मधाचा देखील वापर करू शकता। आणि हे मिश्रण छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। यासाठी तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकतात किंवा मधाचा देखील वापर करू शकतात, परंतु तूप वापरताना साजूक तुपाचा वापर करायचा। आणि हे तयार झालेले मिश्रण सकाळी नाश्त्यानंतर एक वेळेस, दुपारी जेवणानंतर एक वेळेस व संध्याकाळच्या जेवणानंतर एक वेळेस, फक्त एवढा छोटा चमचा भरून एका वेळेस हे मिश्रण पूर्ण चाटून चाटून संपून द्यायचे आहे। दुपारी पुन्हा एक चमचा भरून व संध्याकाळी पुन्हा एक चमचा भरून असे दिवसभरातून तीन चमचे भरून हे मिश्रण चाटून चाटून संपून द्यायचे आहे। आणि हे करत असताना पाणी पिताना कोमट पाण्याचाच वापर करा। आणि हे चाटून चाटून खाल्ल्यानंतर किमान 15 ते 20 मिनिटे तरी पाणी पिऊ नका। यामुळे तुम्हाला एका दिवसातच लगेचच फायदा जाणवेल। आणि जास्तच जर तुमचा घसा बसलेला असेल तर हा उपाय न चुकता 3 दिवस करा। 3 दिवसात कितीही भयंकर घसा बसलेला असेल, कितीही त्रास होत असेल, तरी देखील पूर्णपणे बरा होण्यास मदत होणार आहे। यामुळे आवाज अगदी नॉर्मल होतो व गळ्याची खरखर देखील निघून जाते व घशाला कुठले इन्फेक्शन असेल तर त्यापासून देखील यामुळे सुटका मिळते। आणि सकाळी तयार करून घेतलेले हे मिश्रण तुम्ही संध्याकाळपर्यंत वापरू शकतात, परंतु दुसऱ्या दिवशी हवे असेल तर नवीन मिश्रणाचा वापर करायचा आहे। मित्र मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। धन्यवाद।